ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भोजवाडी येथील संत बाळूमामा मंदिर भवनासाठी 5 लाखांचा निधी मंजूर. मंत्री सौ शशिकला जोल्ले यांचे प्रयत्न, कामाचा शुभारंभ. भोजवाडी तालुका निपाणी येथील आराध्य दैवत श्री बाळूमामा मंदिराच्या नूतन भवन बांधकामासाठी कर्नाटक सरकारच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने आमदार फंडातून 5 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ जोल्ले उद्योग समूहाचे प्रेरणास्थान ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी 10 एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी भूमिपूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. तर श्रीफळ ज्योतिप्रसाद जोल्ले, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पाटील, प्रशांत पाटील, डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे, संजय पाटील, लक्ष्मण पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद संगपाळ यांच्यासह मंदिर कमिटीच्या सदस्यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी ज्योतिप्रसाद जोल्ले यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला. कार्यक्रमात सहायक अभियंते कोगनोळे, मंदिर कमिटी अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष अनिल सातपुते, महांतेश तोडकर, यशवंत भोसले, भरमगोंडा पाटील, रमेश पाटील, चिदानंद तोडकर, सौरभ पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, पिरगोंडा पाटील, अनिल यल्लनावर, कलगोंडा पाटील यांच्यासह बाळूमामा मंदिर कमिटीचे सर्व सदस्य, कार्यकर्ते, भाविक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी भोजवाडीहून कृष्णा अर्गे. त्यांच्याकडे एक निवेदन तयार करून आम्ही नेऊन पोहोचवलो. त्या टायमाला आमच्या लाडक्या नेत्या सौ शशिकला जोल्ले वहिनी, आजचे कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य व लिप्पाणी भागचे MLA व खासदार अण्णासाहेबांना जोल्ले यांनी या मंदिरासाठी म्हणून सुरुवातीला आपण आपल्या स्वफंडातून 70,000 रुपयाचा पहिल्यांदा निधी देऊन मंदिराचं काम पूर्ण करण्यास मदत केली. त्याचनंतर आज वहिनींच्या फंडातून 5 लाखाचा असा भरघोस निधी या इथं बाळूमामांच्या मंदिराच्या समोर भवन निर्माणासाठी दिलेला आहे. आणि इथं जे आज कार्यक्रम झाला, ह्या कार्यक्रमाचा आम्हाला आमच्या गावच्या सर्व लोकांना व बाळूमामांच्या भक्तांना एक अभिमानाचं असं वाटतंय की जे आम्ही आमच्या नेत्यांच्याकडे जे आम्ही निवेदन दिलतो, तिने ताबडतोब त्याची दखल घेऊन आम्हाला ह्या भरघोस निधी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यांचा आम्ही सर्व कमिटी, भोज ग्रामस्थ, BJP सर्व कार्यकर्त्यांच्याकडून, भोजवाडी कार्यकर्त्यांच्याकडून